आज मी रुशाली नेमन कोकणी कट्ट्या ह्या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची रेसिपी कोबीची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीत ही आपण बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य कोबी, बटाटा, एक उभा चिरलेला कांदा, फोडणीसाठी लागणारं साहित्य लसूण, कढीपत्ता, जिरं, राई, अर्धा चमचा हळद, हे किसलेलं खोबरं, मिरची आणि कोथिंबीर. इथे आता आपलं तेल गरम झालं आहे. आपण आता इथे ठेचलेला लसूण, इथे ही मोहरी आणि जिरं, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची, हे व्यवस्थित आपलं फ्राय झालं आहे. त्यात आता आपण कांदा टाकूया. हळद, कांदा आता आपला चांगला फ्राय झालाय. त्याच्यात आता आपण बटाटा घेऊया टाकून. कोबी घेऊया टाकून. अशी व्यवस्थित फोडणी दिली की ही भाजी इतकी सुंदर लागते. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता आपली चांगली ढवळून झाली आहे. झाकण लावून 10 मिनिटांसाठी ठेवूया मंद आचेवर. आता आपण भाजी चेक करून घेऊया. इथे आता आपली 10 मिनिटं झाली आहे. कुठलेही ॲडिशनल मसाले टाकायची गरज नाही आहे, कारण की आपण आधीच त्यात मिरची टाकलेली आहे. बटाटा इथे शिजला आहे. इथे आता आपण खोबरं टाकूया. हे पहा, आपला बटाटा पण छान शिजलाय. आता भाजी आपली तयार झाली आहे. गॅस बंद करून आपण त्यावर कोथिंबीर भुरभुरूया. इथे आपली कोबीची भाजी रेडी आहे. आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा.